What is more disturbing for you, the manner in which the crime took place or the motive behind it? The motive, Pramod, is still not clear. चालूच असा. But initial reports, when we see that a murder of this type happens in Goa especially, आता बायलां खूपशे झाले असा की मर्डर करून वेगळे वेगळीची मर्डर जाता. पण इन गोवा दिस इज समथींग वीच इज स्पायन चिलिंग. इतली तुका हें दिसता की अशी आयकून चार वर्सांच्या भुरग्याक असो तरेन मारलो म्हणून आनीक बॅगान घालून असो हें करून वयलो म्हणून इट इज व्हेरी व्हेरी डिस्टर्बींग फॉर अ गोवन टू हियर दीस थिंग. एन्ड प्रमोद, आतां पळयल्यार तूं इन रिसंट टायम्स यू हॅव सीन दीस कायंड ऑफ मर्डर्स हॅपनींग, ब्रुटल मर्डर्स सारके, मिन्स लायक एक मनीसपणांनी म्हणून तेका उरोंक नाशें उट सूट क्रायम्स जाता. कॅन द स्टेट डू एनीथींग अबावट इट? वी कॅनॉट, वी कॅनॉट. लायक फॉर एग्जाम्पल दीस पर्टिक्युलर मर्डर, यू नो, यू कांट ब्लेम द सिस्टम, यू कांट ब्लेम एनीबडी. अ टुरिस्ट कम्स इन, स्टेज इन अ प्लेस एन्ड विदीन द कन्फाइन्स ऑफ अ रूम commits this heinous crime, and the good part is she was tracked, you know, that police ani ek burpur kam bare kele, coordination hi bare zale, and she was trapped in the nick of time, you know, just as she was crossing the border tindun yale, because anik tor maso delay zallo alyar mai tanna te ati bahar pavache ani amka te melche nashile. But the fact of the matter is idu bitar kitliche question tori ulla ki whether the police are going to take this to this next level and whether they can collect enough evidence to you know, put a strong case in place. Charge sheet kartana ek case itli strong jatli kay tejer ek question asa. Pun for now, I mean, it is very very shocking and ek चुरचुरे दिसता की एकदा चार वर्सांच्या भुरग्याक द मॅनर इन विच द क्राईम वॉज कमिटेड काय द मोटिव्ह दॅट इज कमिंग फॉरवर्ड नाव, वॉट इज मोर शॉकिंग? दोनूय गोष्टी शॉकिंग असा. म्हणजे मेन म्हटल्यावर त्यांनी भुरग्याक आपल्या जे मारला, सो म्हाका असे सगळे हेच्या चौकशी उपरांत जे तेजे जे आतापर्यंतचो जो रिपोर्ट ह्याच पळयलो, जो कोर्टाची केस पळयली, तिचा स्ट्रगल जर पळयलो आणि तिने तिचे जे सक्सेस पळयलो, जाल्यार अशें म्हाका दिसता की ती त्या भुरग्याक खूब म्हणजे लागीं आशिल्ली आणि म्हणजे इतकी तिची माया आशिल्ली की तिका दिसतलें की आतां हो भुरगो तेज्या कडेन वयतलो. आणि त्या घोवाकडे जे डिस्प्यूट जे आशिल्ले ते सामके टॉकाचे आशिल्ले. म्हणजे बंगळुरू कोर्टाची ऑर्डर आसली फाटली बॉडीची, तितून तिने म्हटलेले आपल्या हातून की इकॉनॉमीक फायनान्शियली आणि मानसीक सगळे तरेचो छळ आपलो मनीस करता आणि शारिरीक सुद्दां छळ. सो ह्याच्याकडे एका आपल्या हातून येवपाकच दिवचो न्ही, अशा प्रकारची ती कोर्टान हे आसा. आणि कोर्टान ऑर्डर दिल्ली की त्याला दूर दवरपाक, पयस रावपा खातीर. सो हे सगळे जर पळयले जाल्यार म्हाका दिसता, आणि तशें जयराम म्हटलें की सिस्टम किंवा पुलीस कोण ह्या गजालीक काय करूं शकना, ही आमी सोसायटीची रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी. आणि ह्यो ज्यो काय गजाली घडपाक लागल्यात, म्हणजे उच्चभ्रू समाजा मदीं ज्यो गोष्टी भायर येवपाक लागल्यात, म्हणजे फाटल्या दिसांनी एके आवयन आपल्या भुरग्याक हे करून उडी मारिल्ली न्हय, अशें आमी खबर आसा. कितलेशेच बापूय चलयांचे रागळीक करता अशें कशें पुढे येता, टिचर्स चड भुरग्यांक हात घालता अशें कशें भायर येता. ह्यो म्हाका दिसता ही सोसायटीची रिस्पॉन्सिबिलिटी, आणि एक खंय तरी गणित चुकपाक लागलां आमचे सगळें. प्रतिश्ठा पयसो हाच्या फाटल्यान वयतना, म्हणजे ही जी आसा सूचना सेट, हे एक ते हार्वर्ड हेतून शिकून येल्ले भुरगे ते थंयसरल्यान, आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या फिल्डान तेजे जे आसा स्टार्टअप कंपनी आसा. सो हे वन ऑफ द म्हणजे, आणि त्याचं घो जो असा तोय भायर कामां असता, जकार्तान खंय तरी कामां असता. सो हे जर सगळें पळयलें जाल्यार की पयसो आणि प्रतिश्ठेच्या फाटल्यान हे लोक धावतात आणि तातूंतल्यान ह्यो गजाली घडटात अशें म्हाका दिसपाक लागलां. मागीर कालचे जे त्यांनी भुरग्याक आपल्या मारपाचो जो प्रयत्न जाला तो कितें ठरोवन कोणाचो मर्डर केला किंवां आपल्या कोणाचो रायवलरी आसा अशें काय न्ही, हो खंय तरी म्हाका दिसता दोगाच्या डिस्प्युटांतलो बळी हो गेला. दोन जो घरांतलो जो तणाव आसा, घरगुती हिंसेचो जो भाग आसा, ह्या घरगुती तणावाचो हो बळी गेला भुरगो असं मला दिसतंय तुला. आणि सिस्टम आम्ही काय करू शकणार, सोसायटीनं आमकां ह्याच्या सगळ्या गजलचेर म्हणजे विचार करचो पडतो. व्हेरी क्रुशियल म्हणजे समाजाचे गणित चुकपाक लागला जो पांडुरंगान मुद्दो काढला तो. सी द मर्डर, ते बायलेची जर हिस्ट्री पळयत, मातसो व्हेरी करता आता पांडुरंग जे उलयला त्या गजालीचे. कारण आवय जेन्ना भुरग्याचो अशा पद्धतीन खून करता, त्या आवयचेर समजा अशी मनस्थिती आयल्या की इतलो समजा तिका तो भुरगो जाय की ती तो ताका मारता अशें जर आसा, अशें वेळार जनरली आवय आत्महत्या करता, भुरग्याक मारता आनी आपूणय मरता, अश्यो केजी आसात. पूण फक्त भुरग्या मारून जेन्ना आवय जगता, ती तिजी जर हिस्ट्री पळयत
म्हणजे आता मेरेन जे इन्व्हेस्टिगेशन झालं तिने जो स्टार्टअप सुरू केला त्या स्टार्टअपचे ऑफिसच मिळणार. स्टार्टअप ती फाटली कितलेशीच दिसा घरं बदलीत असा आपली. म्हणजे वेदर शी वॉज मेंटली स्टेबल. कोर्टान जे इंजंक्शन दिले भुरग्याक एक एकदा कोर्टान सुद्धा आता नवे IPC CRPC ड्राफ्ट करताना गजाली लक्षात घेऊपाच्यो कोर्टा खातीर जेव्हा गाईडलाईन कोर्ट जेव्हा डिवोर्स डिस्पोज करता डिसाईड करता देर इज ऑलवेज लिनियन्सी टुवर्ड्स मदर. कारण आवय ही जन्मदाती असता म्हणजे भुरग्याची कस्टडी खंय उरची हे मेंटेनन्स न्ही आणि बापायन मेंटेनन्सचा खर्च देऊन भुरगे आवय कडेन राहप कारण ती जन्मदाती असं कन्सेप्ट कोर्ट धरून वता. पण ह्या बाबतीत ते इंजंक्शन बाप आवयचा ॲटिट्यूड जर पण कितलोय तुझं इगो इश्यू असो गोवाकडे आपण जिती राहून भुरग्या मारप म्हणजे ते इंजंक्शन पहिली सध्या प्रॉपर आशिले काय किती कोर्टाचे काय तो बापूय सारखो आशिल्लो बापायकडे उरिल्लो जाल्यार तो भुरगो आज जितो आसपाचो. सो ह्यो गजाली ह्या गजालींनी वचूं जाय कारण कोर्ट डिसायड करताना फक्त आवय हीच भुरग्याक राखूं शकता बापाय कडेन अनसेफ ह्या गजालीचेर प्रश्नचिन्न करपी गजाली ह्यो. दुसरी गजाल ती जे स्टार्टअपाचे जर पळयता तर सरकार जे कितें 75,000 आम्ही 4,000 70,000 स्टार्टअप केले 80,000 केले हे कसले स्टार्टअप ज्यांची ऑफिसां ना काय ना जिचे ऑफिस ना ती खंय कसलो व्यवहार करता कोणाक खबर ना आणि शी इज अमंग्स्ट द बेस्ट 100 स्टार्टअप्स. म्हणजे कसले स्टार्टअप तुम्ही तयार केले आणि कसले लोक तुम्ही तयार केले. थर्ड थिंग शी इज चूजिंग गोवा एज अ डेस्टिनेशन फॉर मर्डर. ती चेन्नई वचना ती कंजेस्टेड सिटी बॉम्बेक वचना मेट्रो सिटीक वचना ट्युरिजम सिटी केरळाक वचना ती बेंगलोराकय ताका मानना ती गोंयां येता. म्हणजे गोंयांत येऊन क्रायम करपाक हातूंत बरो गोंयांत क्रायम केल्ल्याचो किंवा हे करपाचो मनीस सुटपाक शकता. हांगा क्रायम जायत असतात आपली एक खपतली आणि ती गोंयची मोस्ट क्रायम झोन जो असा वागातूर कांदोळे थंय येता ती क्रायम करता. म्हणजे गोंयची जी इमेज भायर करून दवरल्या इट्स अ क्रायम सिटी क्रायम फॅसिलिटेटींग सिटी क्रायम फॅसिलिटेटींग ट्युरिजम हे हांगचे वायसीस हांगा पोचूं शकता हांगा खोपूं शकता अशे मानसिकतेतल्यान ती जर आयले आसत दीस इज द वर्स्ट. म्हणजे गोंयच्या ट्युरिजमा खातीर ही सगळ्यात वायट गजाल सगळ्यात वायट गजाल. किशोर तो प्रश्न हा की एक ह्या केसी विशीं कितें दिसता आनी दुसरें समाजाचे गणित बरेंच चुकपाक लागला काय कितें. प्रमोद ही केस अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीची केस ही अर्थात दुर्दैवी हीच केस न्हू कितकेशेच केसी सध्या घडत असतात गोंयात गोंया भायरूय घडतात. ही केस ज्या पद्धतीन गेले 2 दीस ह्या केसीच्या संदर्भात इन्फॉर्मेशन आमच्याकडे मेळटा ते जर आम्ही पळयत गेले 2 तरेन याचा विचार करचो पडटलो. एक क्राईम पार्ट ऑफ दॅट केस आणि दुसरं सोशल पार्ट ऑफ दॅट केस. म्हणजे आताच जसे सुयेशान म्हटले की बाबा ती हांगा येऊन क्राईम करता ती खरीच हांगा क्राईम करपाच्या हेतून येयली का हांगा येयली आणि मागीर कितीतरी झाले तिचे मानसिक हे कन्फ्युजन झाले मागीर त्यांनी क्राईम केलो हो एक वेगळा विषय. पण सामाजिक गणित बदलत असा ती जर हिस्ट्री त्याची पळयची 2010 तिचे लग्न झाले 2019 तिका भुरगे झाले 9 वर्सां उपरांत लग्न झाल्या उपरांत 9 वर्सां. आता त्याचे कारणं किती असू शकतात जर तू पळशील गेल्यावर ज्या पद्धतीन तिचं प्रोफेशनल प्रवास असा तेतून खंय तरी आपण पहिली स्टेबल जावपाक जाय मागीर भुरग्याक वची अशी एक आयज जी जनरल परसेप्शन प्रत्येक कपलाच्या बाबतीत असतात तेच त्यांच्या बाबतीत घडला जायत. मागीर 2019 भुरगें झाल्या उपरांत 2020 त्यांचे टसल जाता आणि दोघूय जाणां ती घटस्फोटाक ॲप्लिकेशन करतात आणि मागीर ह्यो सगळ्यो गजाली घडटात. ते आयज प्रमोद विषय असो झाला की ह्या कॉम्पिटिटिव्ह लाईफस्टाईलीच्या हेतून मनीस जो व्हावत चालला पळय तो इतलो व्हावता की मनशाक कळना की आपूण कितें करता आणि आपूण कितें करपाक जाय. हे आता हाय प्रोफायल एकीकडे आम्ही हाय प्रोफायल क्रायमाचे उलयता परत दुसरी बातमी आयज असा झारखंडाच्या 3 कामगारांक आयज धरल्या ज्यांच्यानी अल्पवयीन भुरग्यांचेर रेप केले म्हणजे त्यांचेर त्यांचे सेक्शुअल हॅरेसमेंट केला कितें चाललं हे. ऑफकोर्स ह्या गजालींचेर पुलीस किंवा खंयचीच यंत्रणा ह्या गजालीचेर कंट्रोल करू शकना. पूण असो समाज वागता आणि अश्यो ज्यो ह्यो गजाली घडटात त्यो कश्यो आम्ही कंट्रोल करतले त्याच्या संदर्भातले विचार किंवा त्याच्या संदर्भातलो प्रोसेस सुरू जावचो पडटलो. आमकां समाजाच्या मानसिकतेचे शुद्धीकरण करचे पडटले.
समाजाच्या मानसिकतेचे जोपर्यंत शुद्धीकरण जायना तोपर्यंत हे क्राईम आणि ह्यो गजाली बंद जावचे ना. आणि माका दिसता सिरियसली समाजान ह्या विषयाचेर चर्चा जावपाची गरज असा. ह्या विषयाचेर आम्ही चर्चा करपाक जाय. ह्यो आता झालो सिरियस क्राईम. माका अजूनही उगडास असा, मनोहर पर्रीकर ज्यांना मुख्यमंत्री असले त्यांना त्यांनी काउन्सिलर म्हणून नेमलेले प्रत्येक शाळेन, आणि त्या काउन्सिलिंगान भयानक गोष्टी मुखार आयल्यो. त्यो गोष्टी कित्याक लिपोवन उरल्यो, त्या गोष्टीचेर चर्चा कित्याक जायना? इतले भयानक की त्या टायमार मनोहर पर्रीकरान सांगलेले की आपूण ह्यो कांय गजाली सांगपाकूय शकना, इतल्यो भयानक गजाली चालल्या भुरग्यांच्या बाबतीत म्हणून. ह्यो असा अशोच गजाली चालू आहात. केन्ना तरी काय क्राईम घडटा तेन्ना आम्ही त्याच्यावर चर्चा करतात. किने त्यो पेरंट जेन्ना एखादो मनीस जेन्ना सोरोप येऊन घरांत येता त्यांना किती अवस्था त्या कुटुंबाची जाता. तो मार आपल्या भुरग्यांच्या फुड्यान जेव्हा आवयक मारता, आवयच्या फुड्यान जेव्हा भुरग्याक मारता, किती परिस्थिती ड्रग्सच्या विळख्यात सापडलेल्या भुरग्यांची फॅमिलीची किती परिस्थिती हाचेर आम्ही केन्ना विचार केला? आम्ही विचार ह्याच्यावर करीत ना. आम्ही फक्त एक आभासी चित्र तयार केला, सगळे व्यवस्थित चालला, सगळे हे जग सगळे सुखी असा आणि आम्ही व्यवस्थित चालता. आम्ही जो मेरेन फॅक्ट सत्याच्या उलवचे ना, चर्चा करचे ना, तोपर्यंत हे विचार. दोन गजाली हातूंत अजून आसात. आज तर तूं मिडियाक पळोवशी, दोन हेडलायनी चलतात, तूं प्रिंट किंवा नॅशनलाक पळय. एक लक्षद्वीप आनी आजी मालदिवसाची, दुसरी गोंयची. आतां प्रोफायल ट्युरिजम हांचो दोगांचो सेम, मालदीव लक्षद्वीप गोंय. प्रोफायल कितें? ट्युरिजम, बीच ट्युरिजम. जेन्ना मालदिवाचो इशू जाता वर्सीस लक्षद्वीप, दोन दिसां भितर ओडिशा ट्युरिजमाच्यो टी व्हीचेर रेडी फ्लॅश जातात. कम टू अस, वी हॅव द क्लिननेस बिचीस. गोंयची येना. कित्याक? कर्मदळिद्र्यांनो, तुम्ही तुमची बीच वाटलान उडयले. तुमचे कडेन लक्षद्वीपा कडेन आनी मालदिवा कडेन आसा तेंच आसा. तूं लक्षद्वीपा वच, मालदिवा तुका माड दिसतात, लक्षद्वीपा तुका माड दिसतात, तुका वडयो दिसतात, तुका बीच दिसता, तुका तेंच दिसता, तुका आयलंड दिसता. हांगा आयलंड आसा, फूल बीच कोस्टलायन आसा, तुम्ही ती बुरशी करून उडयल्या. पूण ओडिशा सारखेलो ते ट्युरिजम कॅश ओवर करता, तुम्ही कित्याक करूं शकना? कारण तुम्ही तुमचे कडेन तेंच आसा, तरी तुम्ही ते वाट. म्हणजे कॉन्ट्रास्ट दिसता तुका. गोंय आज हेडलायनीक एका तेच ट्युरिजमाची प्लेस एका नेगेटिव्ह गजालीक लागून हेडलायनी, आनी दुसरी लोकेशन फॉर पॉझिटिव्ह. बाकी दीज अ व्हेरी इंटरेस्टिंग की बाकीचे दोन प्लेसी जेव्हा आपले मार्केट शहरा खातीर झगडटात त्यांना आमच्या गोंया विशीं इतली नेगेटिव्ह बातमी येतात.